शाश्वत शेती समृद्ध शेतकरी उपक्रमातून बळीराजाला कर्जमुक्त करणार आमदार गाडगीळ यांचे प्रतिपादन. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठीच सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी सक्षम व्हावा यासाठी भाजपा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला आहे असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी घालवाड येथे केले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या उपक्रमाच्या माध्यमातून शिवार संवाद सभा घेतली. आमदार गाडगीळ यांनी घालवाड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सांगितली. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीच भाजपा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दाखवलाय. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष धैर्यशील देसाई, पुंडलिकराव जाधव, संजय माने, नगरसेवक उदय डांगे, रवींद्र शहापुरे, अमर शिंदे, प्रमोद थोरात यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी घालवाडहून ऋषिकेश बावचे. म्हणजे एकूण नदी आहे, उशाला पाणी आणता येत नाही, म्हणजे एमएसबीचा भोंगळ कारभार तुम्हाला त्रास होतो. त्याचं व्यवस्थित दादांनी विवेचन केलं की 12 तास दिवसा शेतकऱ्याला कशी लाईट मिळेल. दुसरा विषय तुम्ही कर्ज प्रकरणाच्या संदर्भातला मांडला की त्याच्यातून पतसंस्था आणि बँकांच्यामधून शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा हा त्रासाचा आहे. सुलभता त्याच्यात कशी आणली पाहिजे जेणेकरून त्याचं व्याज आणि त्याची कर्जाचा परतावा देखील कशा पद्धतीनं करताना शेतकऱ्यांना डबल त्रास कसा होतो असे विषय सांगितले तुम्ही त्याच्यामध्ये. या ठिकाणी राबवण्यात येणार संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी शिवार संवाद म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत समस्यांचं पूर्णपणे समस्या जाणून घेणे, राज्य शासनाच्या मार्फत ज्या ज्या योजना माहिती देणे, अशा प्रकारे हे शिवार संवाद यात्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे. मी काय म्हणाले त्याला बुडलंय त्याचा दोष तसा म्हणाले मी. उदाहरण ते काय जरी असलं आता कसं होतं सोसायटीच्या माध्यमातून ज्यावेळी कर्ज मिळतात ते डिक्लेरेशन बोजाजून नोंदवलं जातं, त्याच्यासाठी चार्जेस काही नाही. पण बँका किंवा पतसंस्थेकडे आम्ही गेलो तर ती स्टॅम्प जास्त स्टॅम्प दिसतो. शेतीसाठी सगळ्यांच्या जीवाचा प्रश्न म्हणजे 12 तास दिवसा वीज मिळाली, रात्री शेती करणं ही संकल्पना.